ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शरद पवारांनी दिलेल्या पक्षाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे। आता ठाकरे गटानं खळबळजनक दावे केले आहेत, त्यामुळे आता या दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे। शरद पवारांनी त्यांचे भाषण लिहून आणले होते असं कधी होत नाही, म्हणजे त्यांच्या भावनिक आवाहनाचा व राजीनाम्याचा मसुदा त्यांनी काळजीपूर्वक तयार करून आणला होता व त्यानुसार त्यांनी सर्व काही केलं। पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच अनेक प्रमुख नेत्यांनी अश्रू ढाळले, आकांत केला, पवारांच्या चरणाशी लोळण घेतली, तुमच्याशिवाय आम्ही कोण कसे अशी विलापी भाषा केली। पण यापैकी अनेकांचा एक पाय भाजपात आहे व एक पक्ष अशा तऱ्हेने फुटलेल्या बघण्यापेक्षा सन्मानाने निवृत्ती घ्यावी असा सेक्युलर विचार पवारांच्या मनात आला असेल तर त्यात चुकीचं नाही असा दावा सामनातील अग्रलेखातून करण्यात आलाय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।